गोवा विधानसभा निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नड्डाजी यांचे मनापासून आभार मानतो। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आम्ही स्थापन करू आणि विशेषतः आमचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे काही कार्य गोव्यामध्ये केलंय त्याच्या आधारावर आम्हाला पुन्हा एकदा जनता त्या ठिकाणी निवडून देईल हा विश्वास मला निश्चितपणे आहे। गोव्यामध्ये गेली 4 निवडणुका सातत्याने मी जातो आहे, त्यामुळे गोव्याचा परिचय देखील माझा आहे आणि खरं तर यावेळच्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये आमचे लाडके गोव्याचे लाडके मनोहरभाई परिकर हे आमच्यामध्ये नसणार आहेत, पण तरी देखील पक्षाला जी दिशा आणि जो विस्तार त्यांनी दिलाय त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा निवडून येऊ। महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ही नेहमीच गोव्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय राहिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण सहाय्य मदत ही निश्चितपणे त्या ठिकाणी राहील। आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहासाहेब असतील, राजनाथ सिंग जी असतील किंवा माननीय नितीनजी गडकरी असतील या सगळ्यांची मदत ही आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। 2 केंद्रीय राज्यमंत्री देखील माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या परीनं पूर्ण मेहनत करून गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापित करण्याचा प्रयत्न करू। मला आता तर आज घोषणा झाली आहे, आता मी पहिल्यांदा केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करीन, त्यांच्या अपेक्षा काय आहे त्या समजून घेईल आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मी काम सुरू करेन।